नमस्कार मी क्रांती परिपूर्ण किचन अँड ब्लॉक्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळच्या घाईमध्ये पटकेन अशी डब्यासाठी फ्लावरची सुकी भाजी कशी बनवायची हे बघतोय तो व्हिडिओ संपूर्ण बघा तर अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा मुले आवडीने खातील यासाठी मी इथे दोन कांदे कापून घेतले दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेत फ्लावर बारीक कापून घेतला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडीनुसार याचे तुकडे करून घ्या फ्लावरसाठी मी एका पातल्यात पाणी घेतलं आहे त्यात मीठ घालून घ्यायचं यामध्ये चिरलेला तुकडे केलेला फ्लावर घालून घ्यायचा हे पातेलं मी गॅसवर दोन मिनटासाठी गरम करायला ठेवणार आहे दोन मिनटं फ्लावर आपल्याला पाण्यामध्ये वाफवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे होते काय फ्लावरला असलेली कीड मरून जाते फ्लावर इथे मी दोन मिनटं वाफवून घेतला आहे फ्लावर उतरून घेते गॅसवर कढई ठेवून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे एक चमचा मोहरी घालायची जिरे आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची यानंतर इथे मी कडीपत्ता घालून घेते कढीपत्ता इथे मी बारीक कापून घेतला आहे म्हणजे मुले कढीपत्ता भाजीतनं काढून टाकत नाही त्यानंतर चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाला आहे यामध्ये मी बारीक केलेलं लसूण आणि अद्रक हे मी कुठून घेतलं आहे हे एक चमचा घालून घेते लसूण आणि अद्रक आपल्याला कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा इथे परतून घेतला मी यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेते तर इथे मी दोन बारीक टोमॅटो कापून घेतलेत हे घालून घेते टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये मी हळद घालून घेते लाल मिरची पावडर घालून घेते तिखटानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालून घ्या थोडा हिंग घालून घेते इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते तुमच्याकडे जर का घरचा काळा मसाला असेल तर तुम्ही गरम मसाल्याऐवजी अर्धा चमचा काळा मसाला घाला यामुळे भाजीला चव खूप छान येते सर्व मसाले आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचे आहे ही सर्व मसाले आपल्याला बारीक गॅस करून परतून घ्यायची आहे बारीक गॅस केल्यामुळे मसाल्याला भाजीला चव छान येते यानंतर मी फ्लावर चाळणीमध्ये टाकून पाणी निथळून घेतलंय हा फ्लावर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी फ्लावर दोन मिनटासाठी वापरून घेतला आहे तुम्ही जर का सकाळी घाईच्या टामात ही भाजी करत असाल तुमच्याकडे टायमिंग जर का कमी असेल तर ही तर फ्लावर तुम्ही पाण्यामध्ये पूर्ण वापरून घेऊ शकतात आणि फक्त त्याला कांदा टोमॅटो जिरे मोहरी घालून परतून घेऊ शकतात तर इथे मी दोन मिनटं फक्त फ्लावर शिजवून घेतलेला असल्यामुळे ही भाजी मी दहा मिनटं बारीक गॅस करून शिजवून घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ आहे मी यावर झाकण ठेवून गॅस मी बारीकच ठेवलेला आहे भाजी आपल्याला एक दोन वेळा आधीमध्ये हलवून घ्यायची आहे इथे मला भाजी थोडी जास्त कोरडी वाटल्यामुळे मी थोडा पाण्याचा शिपका देऊन घेतला होता यानंतर चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची पुन्हा एकदा भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे हलवून घ्यायची आहे तर मस्त अशी इथे फ्लावरची सुकी भाजी रेडी आहे अशा पद्धतीने अशा प्रकारे तुम्हीसुद्धा भाजी करून बघा मुले आवडीने खातील सकाळी घायच्या टामाला डब्यासाठी अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकतात यामध्ये मी कडीपत्ता न टाकता चिरून टाकला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कढीपत्ता चिरून घाला म्हणजे मुलेसुद्धा कडीपत्ता बाजूला काढणार नाही तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा